नमस्कार, मी रेश्मा शेळके माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि आज आहे रविवार, सर्वपित्री अमावस्या आज आहे. तर खूप काही गोष्टी आज करायच्या असतात, त्या तुमच्याशी मी शेअर करणार आहे. पण त्या अगोदर माझं रविवारचं नेहमीचं माझ्या केसांना गरम तेल लावते. मग कोणतंही तेल तुमच्याकडे असू दे, मी नारळाचं तेल लावते. आणि छानपैकी जे आपले हे असतात ना, पूर्ण आतपर्यंत लावून घेते. फक्त जे आपलं स्कॅल्प मूळ असतो तिथे लावत नाही, कारण मला थोडासा कोंड्याचा त्रास असल्यामुळे. आणि एक तासानंतर मी धुवून टाकणार आहे. तर आता इथे मी बेडरूममध्ये आलेली आहे. आणि बेडरूमची खिडकी बघा, अजिबात हलत नाही. ती आयाशने ती सारखी सरकून सरकून ते काहीतरी डॅमेज केलेली आहे. तर आज अमावस्या असल्यामुळे सर्व घरातली जी काही आपली जाळी जळमाटी तयार होतात ना, तर ती पूर्ण साफ करून घ्यायची असते. आणि जी आपल्या भिंतींवरती पण धूळ साचलेली असते, किंवा छोटे छोटे काही ना काहीतरी असं फंगस किंवा काहीतरी असं झालेलंच असतं, तर ते साफ करून क्लीन करून घ्यायचं असतं. तर तेच मी करते आहे. आयांशमध्ये थोडा गडबड करतोय. आता बघा, तो बेडवरती हे करतोय, माझा कॅमेरा बघून तो त्याच्याकडे येतोय. पण त्याच्या हाताला लागेल तेवढा कॅमेरा मी त्याच्याजवळ ठेवलेला नाही आहे. तर माझं बेडचं वरचं जे काय होतं ते साफ करून झालं आहे. आणि थोडंफार बेडवरती सगळी घाण साचली होती, तर मी ती बेडशीट होती ती चेंज करून नव्याने छान ती जी गालिचा आहे तोसुद्धा साफ केला, झटकला असा. आणि नवीन बेडशीट मी त्यामध्ये लावत आहे. आयांश येतोय मध्ये मध्ये, काही ना काहीतरी करतोच आहे. पण जोपर्यंत ना आयांश या गोष्टी काही मध्ये मध्ये मला गडबड करू देत नाही, तर असं वाटतच नाही की माझ्या घरी कोणतरी लहान बाळ आहे. आणि आपल्या घरामध्ये जोपर्यंत लहान बाळ असं बागडत नाही ना, असं काही ना काही तर करत नाही ना, तर ते आपल्याला फीलच होत नाही. एकटे पण मग नंतर तो फील होतो. तर मी ह्या सगळ्या गोष्टी खरंच मिस करत होती ह्या अगोदरसुद्धा. पण आता मला ते आयांशला घेऊन करायचं म्हणजे खरंच खूप मज्जा येते. आणि तो त्याहून अधिक गडबड गोंधळ करतो आहे, तर ठीक आहे लहान मुलं आहेत ती करणारच. पण नंतर मला सुचे ना की अरे तो आता एवढी गडबड करतोय, तर मग पुढे जाऊन माझी साफसफाई कशी होईल. तर थोडंफार होईना, मी बेडवरचं क्लीन करायचा प्रयत्न केला त्याला बघूनच. आणि आता छानपैकी जे काय आहे बिछाणे वगैरे होते ते हे केलेले आहेत. आणि जे बेडशीट काढली होती ती धुवायला टाकलेली आहे मी. आणि आता हॉलमध्ये त्याला मी एक जुगाड केला, आयांशला मी ठेवलं आहे तिथे जिथे शूर आहे का आहे आमचा, तिथे त्याला मी ठेवलं आहे. आणि कार्टून लावून दिलेलं आहे. तर त्यामुळे आता मला हॉलचं करायला देते, कारण हॉल आपला मोठा असतो, त्यामुळे तो काही ना काहीतरी मध्ये मध्ये येईलच ना. तेव्हा मला थोडंसं वाटलं की त्याला आपण बघू शकता. या शू रॅकवरती त्याला बसवलं आहे आणि तो कार्टून बघतोय, तर मला करायला मिळते. आणि आज खूप काही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खूप काही करतात. आणि आज शेवटचं पान आहे, म्हणजे ज्यांच्या घरी जे पूर्वज हे असतात तर त्यांच्यासाठी पान. आता आमच्याकडे वाडी म्हणतात, वाडी ठेवतात ह्या टायमाला, माझ्या माहेरी वाडी ठेवतात. त्याच्यामुळे मी तिकडचं बघितलं आहे, त्याच्यामुळे ते मला माहिती आहे. इवन माझ्या सासरीही करतात. सासूबाईंनी बोलवलं होतं 4-5 दिवसापूर्वी, पण मला माहिती आहे आयांशी तब्येत ठीक नसल्यामुळे मग मला जायची इच्छा होत नव्हती. नाही तर दरवेळेला आम्ही जातो, जेव्हा जर म्हणजे पॉसिबल असेल तर आम्ही जातोच जातो. संडेला ठेवली होती पण मला जमलं नव्हतं लास्ट टाईमला. तर आता म्हणते चला आपण घरची क्लिनिंग तरी करून घेऊया, तेवढं तरी आपण करू शकतो. बाकी पूजा वगैरे काही करायला मला नव्हतंच अजून तरी. 2-3 दिवस तरी मला काही करायला नाही. उद्या आपले घड बसणार आहेत, देवी बसणार आहेत, त्यामुळे उद्याही पूजा मला करायला मिळणार नाही. आणि आज आपण हळदीचं लेपण, आपल्याकडे जो चुला आहे शेगडी आहे त्याची पूजा, देवाची पूजा ह्या सगळं करायचं असतो. कलश आपल्याला बदलायचा असतो, नारळ आपला बदलायचा असतो. माझ्या नारळाला कोंब आला होता तोही मला चेंज करायचा होता या दिवशी, म्हणजे उद्याच्या दिवशी. तर हे सगळं नाही जमलं नाही म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाइम आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी नारळ चेंज करेन. म्हणजे कलशच्या वरती तिथे कोंब आला आहे ना, तो चेंज करायचा आहे. तर इथे सगळे म्हणजे पूर्ण दरवाजाच्या इकडचं पण मी सगळं झाडून घेते, कारण कोळी वगैरे ना तिकडे छोटी छोटी घरं वगैरे आपली करून ठेवतात. आणि इकडे सुद्धा. आणि हे जे कार्टून लागलं ना आयांशला फार आवडायला लागलंय. मी आजच पहिल्यांदा बघितलं त्याला लावलं आहे ते कार्टून. डोरेमोन आहे तर तो बघतोय आवर्जून, म्हणजे नेक्स्ट टाईम त्याला कसं आहे ना की तेच लावायला मिळेल. आणि तो हसतोय खेळतोय, मला थोडं एंटरटेन म्हणजे माझं स्वतःचं एंटरटेन होत आहे. आणि ते किचनमध्ये आली आहे मी. किचनमध्ये पण मी क्लीन साफसफाई करते. आणि खूप धूळ येते माझ्या घरामध्ये. इव्हन भांड्यांवरती पण 2 दिवसानंतर हात फिरवलं ना खूप धूळ येते, कारण मागे पुढे दोन्ही ठिकाणी बिल्डिंगची कामं चालू आहेत ना, त्यामुळे खरंच खूप त्रास होतो. असं होतं की हे कधी स्टॉप होईल, म्हणजे आता मला जानेवारीपासून ते काम सुरू आहे. आवाजही येतो रोज, मशीन वगैरे काही ना काहीतरी यूज करतात, ड्रिल मशीन हे ते, धूळ बीळ सगळं सिमेंटचे वगैरे कामं, त्यामुळे ते सेकंड फ्लोअर असल्यामुळे घरात येतोच येतो आहे.
तर बघू शकता पूर्णपणे माझं झालेलं आहे, तर खालचं मी झाडून घेते आहे आणि वरचं सोफ्याचं पण मला साफ करून घ्यायचं होतं, पण म्हटली जेवढा कचरा आधी दिसतो आहे पायाखाली येतो आहे तो साफ करून घेऊया, कारण की जेव्हा आपण डीप क्लीन करतो ना तेव्हा एकदा एका अटेम्प्टमध्ये कचरा निघत नाही, दोन तीन वेळा आपल्याला कचरा हे करून घ्यावा लागतो, साफ करून घ्यावा लागतो. तर आयश पण मला बघतो आहे आणि त्याला भीती नाही वाटत, म्हणजे त्याचं ते डेंजर नाही की बाबा तो पडू शकेल किंवा काय करू शकेल, छान एकटा आरामात मस्त कार्टून्सची मजा घेतो आहे. आणि मी इथे काय करते ना, तर मागे पुढे बघतो आहे, तर एवढी केसं म्हणजे सोफ्याच्या खालून मी हलवून घेतलं ना तर एवढी केसं बघा, एवढा मला डँड्रफचा इश्यू झाला आहे आणि हेअरफॉल होतो आहे, काय करावं काही सुचत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी ना डिलिव्हरीनंतर ह्या सगळ्या गोष्टी होतातच, आपणच ह्याच्यावरती उपाय काढायचा असतो, थोडंसं स्ट्रेसफुल राहायचं असतं, आपण रिलॅक्स राहायचं असतं, हेच उपाय असतात, बाकी त्यावर काय मला काहीच कळत नाही. तर बाहेरचं पण मी क्लीन करून घेते, मावशी येतात, सफाईवाल्या मावशी येतात, पण मला स्वतःला एकदा झाडू मारल्याशिवाय चैन पडत नाही आहे. आता ऐंशला मी सरकवून घेते, ऑलमोस्ट माझं झालं होतं, फक्त पुन्हा एकदा मला सोफ्याच्या इकडनं झाडून घ्यायचं होतं आणि ते झाडून झाल्याच्यानंतर पुन्हा मला एकदा पूर्ण घरातून अशी झाडू मारून घ्यायची होती, तर ते माझं काम बाकी होतं. आयशला मी सरकवून घेतलंय त्याच्या खालचं, म्हणजे जो तिथे बसला होता ना तर तिकडचं सुद्धा साफ करून घ्यायचं होतं, तर तो मला सारखं मागे पुढे बघतोय. जवळपास त्याने एक तास मला या सगळ्या गोष्टी करू दिल्या आहेत ना, तर खूप भारी वाटतंय, त्याने मला काम करू दिलं आहे आणि एवढं पॉझिटिव्ह फील वाटतं की तुम्ही खरंच काही विचार, एकूण एक कोपरा न कोपरा मला ते पॉझिटिव्ह फील करतं आहे. तर आता ते जी सोफ्यावरती जी धूळ साठली होती ती सुद्धा मी झटकोणी घेते असं एका छोटूशा कपड्याने, आणि सोफा आहे ना तो ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि आता एकदा पुन्हा घरातला मी कचरा काढला आणि पुन्हा माझा घराचा कचरा निघाला. म्हणजे एका अटेम्प्टमध्ये कचरा हा निघतच नाही आहे, तो सारखासारखा होणार. जेवढा आपण कचरा काढू ना तर तेवढा तो सारखासारखा येणारच असं नाही आहे. आता मला ते धुऊन म्हणजे लादी पुसूनसुद्धा घ्यायचीच आहे. बघू शकता घर किती छान क्लीन वाटतंय आणि मला स्वतःला फुल एनर्जेटिक फील होत आहे. तर माझं घरच नाही, घराचा कोपरण कोपरा मला एवढा छान सुंदर आणि सुरेख दिसतोय आणि एक शांतता बोलतात ना एकदम असं हे वाटतंय मला, पॉझिटिव्ह फील होत आहे. तर खरंच खूप छान वाटलं ह्या आठवड्यातून एकदा, किंवा जसं प्रत्येक कोणी वर्क जॉबला जातं वगैरे त्याला सगळंच पॉसिबल असं नाही आहे, पण या महिन्यातून एकदा तरी केलंच पाहिजे. तर आता इथे मी लादी पुसून घेते आहे आणि त्या पाण्यामध्ये ना हळद आणि मीठ आपण टाकून घेतलं ना तर आपल्या घरामध्ये जे काही कीटकनाशक असतात ना ते नष्ट होण्यास मदत करतात. आणि ॲज युज्युअल जो मला नेहमीच डेटॉल हा लिक्विड माझ्या कपड्यांमध्ये म्हणा कुठच्याही साफसफाई करायचं असेल ना तर डेटॉल हा मला फार आवडतो, पहिल्यापासून मला त्याची सवय झाली, त्याच्यामुळे कोणतंही दुसरं मी लिक्विड करत नाही. आणि हे अमावस्येच्या दिवशी ना हळद आणि मिठाचं पाणी मिक्स करून करायचं, तर खूप पॉझिटिव्ह फील होतं त्याने आणि छान, म्हणजे तुम्ही एकदा करून बघा ते एक वेगळं फील होतं. आता माझं घर एवढं मोठं फ्लॅट असल्यामुळे मला तेवढं शक्य नाही खालती लादी म्हणजे बसवून करणं, पण मी मॉपने करते कारण मला हेल्थ म्हणजे थोडंसं बॅकचा त्रास असल्यामुळे. पण आपण मला ना मी जास्त प्रेफर करेन की मला बसवून ते करायला मला मजा येते. तर सकाळी मी उठल्या पहिले कपडे धुवून घेतले होते कारण मला माहिती आज साफसफाई करायची, तर साफसफाई करून झाल्याच्यानंतर माझ्याकडे ती एनर्जी नसणार आहे, ताकद नसणार आहे की कपडे धुवायची, म्हणून मी कपडे मला सगळ्यात कंटाळवाणं वाटतं, त्याच्यामुळे पहिले कपडे धुवून घेतले आणि आता ड्राय करायला मशीनला लावले आहेत. आणि बिचारा माझा आयांश केव्हापासून बसला होता तर मला स्वतःला दया वाटली आणि त्याला मी खाल ठेवलं छान, खरंच खूप भारी वाटलं. आयांशने मला काम करू दिलं आणि मला स्वतःला करावंच वाटलं त्यामुळे. आता माझं झालेलं आहे अंघोळ, मस्त हेअर वॉश केलं आहे आणि माझा आयांश बघा किती नटखट झालेला आहे, खूप छान मस्त खेळतोय, त्याची तब्येत छान रिकवर होते आता, त्यामुळे खूप भारी वाटतंय की मुलं असं खेळतोय आणि हसतोय, बघू शकता त्याच्याकडे. तर मी पण खरंच खूप हॅप्पी आहे आणि घरामध्ये साफसफाई केली आणि अजून पॉझिटिव्ह फील होत आहे. आणि मेन म्हणजे काय असं की आपण हळदीचं लेपण करू शकतो घरामध्ये, पण मला आज करण्यासारखं नव्हतं, पूजा वगैरे करण्यासारखी नव्हती, इवन मी झाडांनासुद्धा पाणी घातलं नाही कारण मी टाकत नाही माझ्या अशा ह्याच्यामध्ये असेल तर खूप भारी वाटलं आजचं हे.
आणि बघू संध्याकाळी काय मला शॉपिंग करायला मिळते. म्हणजे आयांसाठीच बेसिकली झब्बे कुर्ते वगैरे नवरात्रीसाठी आपण घेतो ना, ते जर मिळालं तर मी नक्कीच घेईन संध्याकाळी. मार्केटमध्ये नेरूळ मार्केटमध्ये आणि आता आमच्या जेवणासाठी मी दाल खिचडी टाकलेली आहे. खूप आवडते मला दाल खिचडी आणि ते आम्ही छान खाऊन सकाळी कपडे घेतलेली सुकायला टाकले. ओव्हरऑल सगळे माझी कामं झालेली आहेत आणि मी रेडी आहे चंद्रमुखी बघण्यासाठी, कारण की मोठं ब्लॉकबस्टर बोलतात चंद्रमुखी आहे आणि मला बघायचं आहे तो. आणि मी पण अशी सुपर डुपर एक्साइटेड आहे कारण मला लावणी डान्स वगैरे आवडतो. सो त्या रिलेटेड काहीतरी आहे त्याच्यामध्ये असं, तर म्हणजे चला आपण बघूया आणि मस्त एन्जॉय करूया त्यासाठी. आणि माझा आयाश त्याहून खूप असं हे आहे त्याच्यामुळे मी एकदम हॅपी आहे. तो रिकवर झाला, माझा चेडू रिकवर झाला. काही नाही, त्याला एलर्जी वगैरे होते आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला माहिती सतत काही ना काहीतरी पाऊस येतोय जातोय असं होत होतं, त्यामुळे मोठी माणसं नाही पण मुलं खूप आजारी पडत होती. सो त्याचा इफेक्ट आयाशला होताच. सो चला व्हिडिओ एंड करते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून टाकावं, कारण की लाईक केलं तरच माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतील. लोकं बघतील, अरे यार छान, खूप लोकं बघतायत, लाईक्स करतायत, मग तेही बघतील आणि सपोर्ट करतील. तर मग चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि तुम्हाला जे हवं ते करा. बाय. आय सी बाय बाय.